लाल पिवळ्या फुलांनी सजवलेला चांदीचा रथ दर्शनासाठी आलेले हजारो भाविक आणि या सर्वांच्या साक्षीनं हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील श्री संत नामदेव पालखी दिंडी सोहळ्याचं पहिलं रिंगण हिंगोलीत पार पडलं. यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथून दरवर्षी संत नामदेव महाराजांची पालखी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाते. दिंडीचं हे 28वं वर्ष आहे. दिंडीने 8 जून रोजी प्रस्थान करून नरसी नगर प्रदक्षिणा केली. कामानंतर 9 जून रोजी ही दिंडी सायंकाळी हिंगोली दाखल झाली. महाराजा अग्रसेन चौकात या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीद्वारे ही पालखी दिंडी रामलीला मैदानावर दाखल झाली. या दिंडीचं स्वागत नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. सहभागी झाले आहेत. रिंगण सोहळ्यासाठी दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी फुगड्या आणि पावलं देखील खेळली. त्यासोबतच अश्वांवरून रिंगणात फेऱ्या देखील मारण्यात आल्या. नामदेव महाराजांच्या पालखी दिंडीच्या पूजेसाठी महिलांची गर्दी पाहायला मिळाली. हिंगोलीतील रामलीला मैदानावर डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी झाली होती.